कसा लागतोय बिहू? मस्त आहे. आरू तुला रे? मम्मा मी अजून खायला नाही, मम्मा खातो बघतो खाऊ. यम्मी आहे. तुला काय कसा लागला? मस्त आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आज एक नवीन रेसिपी बनवणार आहे. तर नवीन रेसिपी म्हणजे मुलांना तुम्ही विचारा काय पाहिजे रे तुम्हाला आज? पिझ्झा. तर आज काय आम्ही बनवणार आहोत? पिझ्झा. तर तो 2 दिवस झाले सारखं म्हणत होता की डॅडी पिझ्झा बनवा. तुला पण पिझ्झा पाहिजे? ठीक आहे. तर तो 2 दिवस झाले पिझ्झा पाहिजे म्हणून करत होता. तर म्हटलो चला त्याच्यासाठी आज पिझ्झा बनवूया. तर आज मी पिझ्झाची ओके ठेव तिथे. तर आज पिझ्झाची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पिझ्झामध्ये मी नवीन तर नाही आहे ती, जी रेग्युलरच आहे, पण मी दाखवतो की कशा प्रकारचे त्याला पनीर जास्त आवडतो. पनीर आणि व्हेजिटेबल्स अशी मिळून पनीर व्हेजिटेबल्सची पिझ्झा बनवतोय. तर तुम्ही जर काय माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकनला प्रेस करा, आणि व्हिडिओ पाहून आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये तुम्ही जरूर शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. पिझ्झा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे, त्यामध्ये मी पनीर घेतलेलं आहे, त्याच्यानंतर पनीरचे असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा आहे, कांद्याचं आणि शिमला मिरची मी अशी या प्रकारे स्लाइस मध्ये कट केलेले आहे, शेजवान चटणी आहे, कारण पिझ्झाचे सॉसेस आहेत पण ते नाही वापरत, कारण मुलग्याला ते सॉसेस आवडत नाही, त्याची चव जरा तिला त्याला वेगळी लागते, म्हणून शेजवान चटणी वापरणार आहे. त्यानंतर चीज आहे आणि ऑर्गॅनो आणि चिली फ्लॅक्स आहे, आणि हे कस्तुरी मेथी मी घेतलेली. ही कस्तुरी मेथी मी पनीर जेव्हा फ्राय करेन त्यासाठी वापरायची आहे, तर त्यासाठी मी कस्तुरी मी घेतलेली आहे आणि सॉसेस आहे. सुरुवातीला आपल्याला फ्रायपॅन मध्ये 2 टेबलस्पून आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडस फ्राय झालेला आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला ही शिमला मिरची पण घ्यायची. कांदा आणि शिमला मिरची दोन्ही पण आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचे. याच्यामध्ये मीठ मी 1 चमचा घेणार आहे. कांदा आणि शिमला मिरची फ्राय होण्यासाठी पटकन तुम्ही झाकण ठेवा त्याच्यावरती, म्हणजे जेणेकरून लवकर ते फ्राय होऊन. तर आपलं कांदा आणि शिमला मिरची फ्राय झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ही जी शेजवान चटणी जी घेतलेली आहे मी, चिंगची शेजवान चटणी, यातली थोडीशी शेजवान चटणी मी टाकणार आहे. त्याचबरोबर थोडस हे जे टोमॅटो केचप आहे, त्या टोमॅटो केचप मधलं थोडस टोमॅटो केचप टाकणार आहे. तर आपले कांदा आणि शिमला मिरचीचं जे फ्राय करायचं होतं ते आपलं झालेलं आहे. याच्यामध्ये मी शेजवान सॉस वापरला आणि टोमॅटो सॉस वापरला, कारण मुलांना ते पिझ्झाचा सॉस आवडत नाहीये म्हणून मी हे वापरलं. आपल्याला ज्या फ्रायपॅनमध्ये आपल्याला कांदा आणि शिमला मिरची फ्राय केली त्याच फ्रायपॅनमध्ये, त्या मसाल्याच्या फ्रायपॅनमध्ये आपल्याला पुन्हा 2 चमचे होईल एवढं तेल घ्यायचंय. याच्यामध्ये थोडस 1/2 चमचा मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, थोडीशी हळदी पावडर, आणि त्याचबरोबर थोडे हे धना पावडर पण मी घेतलेली आहे. थोडी याच्यामध्ये जी कस्तुरी मेथी आपण घेतलेली ती याच्यामध्ये कस्तुरी मेथी थोडी चुरडून टाकायची, त्याचा स्वाद चांगला येतो. मग अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. जेके कंपनीचे ब्रेड आणलेले आहेत, तर यांना आता आपण एक साईडनी शेकवून घेऊया, कारण तव्यावरती आपल्याला पिझ्झा बनवायचा आहे. तर एक जी ज्या साईडला आपण भाजी आणि जे चीज आणि पनीर टाकणार त्या साईडची आपल्याला भाजी एक बाजू शेकवून घ्यायची. तव्यावरती जर काय तुम्ही ब्रेड असाच ठेवला तर तो फक्त मधल्या साईडनीच शेकून होतो, त्या सगळीकडे तुम्हाला सगळ्या बाजूनी शेकवून घ्यायचा असेल तर तुम्ही एक कपडा घ्या आणि अशा ब्रेडला फिरवत बसा, का मग ब्रेड सगळ्या बाजूनी चांगला शेक. बघा, तर आपला ब्रेड हा भाजून झालेला आहे.
शेजवान सॉस घ्यायचा आहे, जे शिमला मिरची आणि कांद्याचे जे आपण मसाला बनवलेलं ते घ्यायचं आहे. आणि याच्यावरती आता जे पनीरचं आपण फ्राय केले होते ते पनीर घ्यायचे, चीज घ्यायचे, चीज. चीज आपल्या टाकून झालेलं आहे आता.